बाबदरी सचिन वर दिली गेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ट्रॉफी फाइटर संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक सचिन यांचं, विकेट कीपर सोमनाथ, त्यानंतर संदीपला फ्लाय स्लिप मध्ये लावलं गेलंय. ऑफ साइडला तीन, इन लेग साइडला तीन, असे तीन तीन शतरक्षक दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर एक सिंगल धावनीशी अमोलने आपलं खातं ओपन केलं आणि डावाला त्यांनी सुरुवात केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील अमोलला चांगला चमकला होता. यावेळेस गॅपमध्ये शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी शतरक्षक पोचला अमित आणि त्याने चांगले शतरक्षण केले. दुसऱ्या चेंडूवर देखील एक सिंगल दाबिले, स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईकवर रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. चार ओव्हरमध्ये सुपर किंग संघ किती धावा बनवेल, यावेळेस कट केलाय कव्हरच्या क्षेत्रामधून. त्या ठिकाणी एक सिंगल निशी रितेशने देखील आपलं खातं ओपन केलंय. दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली आहे सुपर किंग या संघासाठी. अपील केली आहे मात्र संपर्क झाला नाहीये. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना चेंडू खूपच दूर राहिला होता. व्हाईटचा इशारा, धाव संख्या चार वर जाऊन पोचली. पुढचा चेंडू या बेलेस लेग स्टंपच्या बाहेर, एक व्हाईट नंतर दुसरा व्हाईट चेंडू गोलंदाज सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड पर रितेश, फ्रंट फुटला चावून डिफेन्स केलाय, रनआउटची संधी आणि विकेट क्रमांक पहिलं. कुठल्या प्रकारची कॉलिंग नव्हती, स्वतः स्ट्रायकर बॅटर रितेश पहिल्या दावीसाठी गेला होता. गोलंदाज सचिनने आपल्याच फॉलो थ्रोमध्ये चांगलं शतरक्षण केलं आणि विकेट कीपर पर चेंडू दिल्यानंतर मात्र विकेट कीपर सोमनाथने मात्र त्याची कामगिरी पूर्ण केली आहे. पाच या धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे. अजूनही पहिल्या ओव्हरचे दोन चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या विकेट नंतर अनुप बॅटर स्ट्राईक इनवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सुंदर होता, मात्र तेवढंच दर्जेदार शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. शेवटचा चेंडू या ओव्हरचा, ओढतो विकेटने सचिन अनुपसाठी. यावेळेस बॅटची एज आणि विकेटचं पतन, विकेट क्रमांक दुसरं. एक ओव्हर समाप्त झाले. एका ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना ट्रॉफी फाइटर संघाच्या गोलंदाज सचिन यांनी फक्त पाच धाबा खर्च केल्यात आणि दोन विकेट आपल्या नाबाबर केल्यात. खूपच लाजबाब गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. जरी दोन विकेट गेले असले तरी मात्र अमोल सारखा फलंदाज अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, तो चांगले फटके खेळण्यासाठी ओळखला जातोय. त्याची साथ देण्यासाठी नॉस्टेकेनला अनुप अजय आलाय. नॉस्टेकेनवर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा, संजीव याच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी दिली गेली आहे. ओव्हर द विकेटने संजीव गोलंदाजीसाठी सज्ज, समोर अमोल. यावेळेस अपील केली होती मात्र सहमती नाही दिली आहे. व्हाईटचा इशारा, व्हाईटचा इशारा, व्हाईट चेंडूने ओव्हर क्रमांक दुसऱ्याला संजीव या गोलंदाजाने केली सुरुवात. दोन विकेट गेल्यात, इथून पार्टनरशिप करावी लागेल. यावेळेस उडवले चेंडूला मैदानाच्या बाहेर, विकेट क्रमांक तिसरं. पार्टनरशिप करून खेळता आलं नाही आतापर्यंत. जर आपण विचार केला तर तीन विकेट गेलेत, धावसंख्या सहा वर आहे. लेग स्टंपवर हा फुल टॉस चेंडू होता, त्याला ऑन साइडला बोलवला, त्या ठिकाणी दोन धाबा येतील नवीन बॅटर संजयच्या खात्यामध्ये. संजय ठाकूर, आपली ठाकूरगिरी या मॅचमध्ये त्याला दाखवावी लागेल, कारण का सुरुवातीला तीन विकेट गेल्यात. इथून त्याला चांगली बॅटिंग करून संघाला सावरावं लागेल. संजीव यांचा पुढचा चेंडू संजय ठाकूरसाठी. यावेळी हलक्या बॅकफ्लिपचा वापर करून स्क्वेअर लेग रिसन कडे वळवला होता, त्यावर देखील एक सिंगल दाब येते. धावसंख्या यावेळेस बॅटची एज लागली होती आणि विकेट सपादन, विकेट क्रमांक चौथा गमावताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. सुपर किंग संघ संजय ठाकूरच्या माध्यमातून चौथी विकेट गमावली गेली.
संजय ठाकूर बाद झाल्यानंतर गिरीश नवसा बैटर स्ट्राइक इन वर जातोय. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी या मैच मध्ये निसर्ग ट्रॉफी फाइटर संघाकडून पाहायला मिळते. या वेळेस एक सिंगल धावेनिश्चय गिरीशच्या खात्याचं ओपन झालंय. धाव संख्या 11 वर जाऊन पोहोचली. स्ट्राइक इन वर गिरीश. दोन ओवर या ठिकाणी समाप्त झाले. दोन ओवरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपळकावर होत्या. तिसऱ्या ओवरच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा गिरीशच्या खात्यामध्ये येतील. चांगली गोलंदाजी पहिल्या दोन ओव्हर मध्ये राहिली. इथून एक पार्टनरशिप करावी लागेल गिरीशला. अमित याचा पुढचा चेंडू राऊंड द विकेटने या वेळेस टॅप करून दिलाय. सीमारेषेच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झाले. तोपर्यंत एक सिंगल धाव. सुरुवातीला दोन ओव्हर मध्ये एकापाठोपाठ एक विकेट गमावले सुपर किंग्सने. यापुढे मात्र खूपच चांगला प्रयत्न होता विकेट किपर सोमनाथ याचा, मात्र कॅच पकडू शकला नाहीये. चांगला खबर थर्डमॅन रिजन मध्ये संदीपच्या माध्यमातून झालंय. चांगले प्रयत्न केले होते कॅच पकडण्यासाठी, मात्र कॅच पकडली नाही. त्याच्या प्रयत्नाला मात्र दाद द्यावी लागेल. यावेळेस खूपच चांगला फटका होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये तिथे मिळते एक सिंगल धाव गिरीशच्या खात्यामध्ये. जरी सुरुवातीला विकेट गमावले त्यानंतर मात्र सिंगल डबलने चांगली धावसंख्या उभारताना अजय आणि गिरीश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एच लागली, चेंडू चाईल पॉइंटच्या दिशेने एका सिंगल धावीसाठी. तिसरं षटक प्रगतीपथावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 17 वर. यावरचा शेवटचा चेंडू. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज अमित यांनी. ओव्हर क्रमांक 3 झाली समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुपर किंग्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर. शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरसाठी कॅप्टननी राजेशला आमंत्रण दिले गेले. स्ट्राइक इन वर अजय, ज्याच्या नावामध्ये जय आहे, त्यांनी मात्र चेंडूला बाउंड्रीलाइनच्या बाहेर पाठवलंय. तिथे विकेट येते. विकेट क्रमांक या ठिकाणी 5 वर. सुरुवातीला 4 विकेट गमावल्या, त्यानंतर अजय आणि गिरीशची चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र अजयला शेवटपर्यंत या इनिंग मध्ये गिरीशची साथ देता आली नाहीये. 5वी विकेट गेल्यानंतर गणेश नवसा बॅटर गिरीशची साथ देण्यासाठी स्ट्राइक इन वर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौथ्या ओव्हरच्या विकेट आली. आत्मविश्वास तर वाढला असेल गोलंदाजाचा. यावेळेस ऑन साईडला बोलवलाय. एक सिंगल धाव गणेशच्या खात्यामध्ये. दुपारच्या क्षेत्रामध्ये देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कित्येक महिला वर्ग आमच्याशी जोडला गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतात निसर्ग ग्रीन्स प्रीमियर लीग सीझन 2 अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन राहिले. आज संध्याकाळी आपल्याला स्पर्धेची मेगा फायनल देखील पाहायला मिळेल. या वेळेस चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, त्या ठिकाणी मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या सोबतच धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. 5 विकेट गमावलेत. चांगला फटका होता, समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, मात्र तिथून चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जात असताना तिथे मिळतील गिरीशला 2 धावा. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एकच चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. यावर एक चौकार येणं खूप गरजेचं असेल, कारण का आतापर्यंत लो स्कोर उभार केले बॅटिंग करत असताना सुपर किंग संघाने. यावेळेस फुल टॉच होता. यावर मिळतील 2 धावा. ओव्हर क्रमांक 4 झाली समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सुपर किंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. दुसऱ्या इनिंग मध्ये निसर्ग ट्रॉफी फायटर्सच्या टीमला. यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक करणार आहे दुपारच्या क्षेत्रातील शेवटची मॅच. निसर्ग वायकिंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुपरस्टार. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय, त्या ठिकाणी आपलं नाणेफेक केलं जाईल.
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। मॅच क्रमांक 9 ची आपण दुसरी इनिंग पाहणार आहोत। जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असताना निसर्ग ट्रॉफी फाइटर संघाची सलामीची सोडी ही पारंपरिक सोडी नॉस्टेकिनवर सोमनाथ आणि स्ट्राइकिनवर संजीव आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे सुपर किंग संघाकडून पहिल्या ओव्हरची जबाबदारी स्वप्नीलवर दिली गेली। मागच्या मॅचमध्ये स्वप्नीलने चांगलं स्वप्न दाखवले, सुपर किंगला चांगली गोलंदाजी केली होती, त्या स्वप्नीलवर पहिल्या षटकाची जबाबदारी दिली। यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विकेटकीपर अनुप आणि लेग स्लिपमध्ये राजला तैनात केले गेले। पहिला चेंडू या विलेस संपर्क प्रॉपर नव्हता, संजूचं चांगलं शतरक्षण, कुठल्या प्रकारची धाव नाही आली। मागच्या मॅचमध्ये देखील या स्वप्नीलने चांगली गोलंदाजी केली, म्हणून एकदा पुन्हा एकदा त्याला या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरसाठी संधी दिली गेली। ऑफस्टम्पच्या दूर राहिलाय, व्हाईटचा इशारा, व्हाईटने या ठिकाणी खातं ओपन होत असताना ट्रॉफी फायटर्स या टीमचं। यावेळेस खूपच चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट करत असताना पॅडवर जाऊन अदलला, कुठल्या प्रकारची धाव नाहीये। या विलेस पहिल्या धावीसाठी तुतू मेमे होतं, मात्र अखेरकर ती धाव देखील पूर्ण केली। इथे येते एक सिंगल धाव, स्कोरबोर्ड 2 जाऊन पोचतोय। एका धावीच्या मतीने स्ट्राइक इनवर सोमनाथ लेफ्ट हँड बॅटर्स आपल्याला पार मिळतोय। खूपच चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर लेग कटर ऑफ कटर करण्याची क्षमता गोलंदाज स्वप्नील मध्ये आहे। सिंगल सिंगल धावीने आता सध्या प्रयत्न सुरू आहेत या मॅचमध्ये विजयाकडे जात असताना। मात्र सुपर किंग संघाला ही मॅच जिंकायची असेल तर सोमनाथ आणि संजीव हे दोन्ही बॅटरला डगआउटला पाठवावे लागेल। हे बॅटर खूपच धोक्याची घंटी निर्माण करतात। यावेळीस देखील चांगला चेंडू, ओव्हर क्रमांक पहिली सध्या या ठिकाणी समाप्त झाली। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचली ती 4 या अंकावर। चांगली गोलंदाजी, मागच्या मॅचमध्ये देखील स्वप्नीलने 3 धावा खर्च केल्या होत्या एक ओव्हरमध्ये, आता देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे। ओव्हर क्रमांक दुसऱ्याची जबाबदारी रितेशवर, त्याच्या समोर संजीव। दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अपील केली होती, मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग आणि बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला। डॉट चेंडूने दुसऱ्या ओव्हरला रितेशने केली आहे सुरुवात। या विलेस खूपच ताकदीचा फटका होता, त्या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव। पुढचा चेंडू, संजीवची विकेट तुम्हाला प्राप्त करावी लागेल, तो कधीही मॅचचं चित्र पलटी करू शकतं। यावेळी थोडीशी मिसफील पाहायला मिळाली एक्स्ट्रा कव्हर रिसन मध्ये, परिणाम 2 धावा। धावसंख्या 7 जाऊन पोचली आहे। राऊंड विकेटने रितेशनचा पुढचा चेंडू वालक्या बॅक क्लिपचा वापर करून चेंडूला डिफेंड्स केलाय। एक चोरटी धाव अतिशय वेगाने सोमनाथ आणि संजीवनी पूर्ण केली आहे। 24 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे, ती रोखण्यासाठी सोमनाथ आणि संजीवची विकेट प्राप्त करणं खूपच गरजेचं आहे। विकेट घेण्याचे प्रयत्न होतात, मात्र अजूनही विकेट प्राप्त करता आली नाही। सध्या तरी दुसरा षटक प्रगती पथावर आहे। धावसंख्या 9 जाऊन पोचली आहे। दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू संजीवसाठी, यावेळीस देखील डिफेन्स केलंय। दोन्ही सलामीवीरांना माहिती आहे की सिंगल डबलने देखील आपण या 24 चेंडूमध्ये 26 धावा पूर्ण करू शकतोच। या ठिकाणी ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचली ती 10। अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज। इथून जर आपण रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 8.00 हिशोबानं जावं लागेल। प्रत्येक ओव्हरमध्ये 8 डबा सहजरित्या येऊ शकतात, कारण का त्यांच्याकडे अजूनही डगआउटला खूपच बॅटर आहे। अमित, सचिन यांसारखे बॅटर आपल्याला डगआउटला पाहायला मिळतात। बॅटिंग लाईन चांगली राहिली आहे, आत्तापर्यंत 4 मॅचेस जिंकले आहेत या स्पर्धेमध्ये निसर्ग ट्रॉफी फायटर्सच्या संघाने। तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी अनुपवर दिली गेली, ही ओव्हर खूप महत्वाची असेल। पहिला चेंडू नो, आणि यावर काय निर्णय येईल, तर यावर मिळेल एक सिंगल धाव। नो चेंडूवर 6 धावा षटकार आला होता, मात्र इथे येते एक सिंगल धाव। तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू गोलंदाज अनुपचा विचार केला तर नो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। लाईनच्या खूपच आत टाकला होता, त्यावर ताकदीचा फटका आला, परंतु एकच धाव मिळेल। पुढचा चेंडू
अनुपकडे गती कमी आहे, गती कमी ने तो चेंडू टाकत असतो, या वेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न, कव्हर चांगला होता राजनचा, नाहीतर ओवरथ्रोच्या रूपाने देखील धावा आल्या असत्या। चांगला कव्हर राजनचा आपल्याला पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गिरीशने केला होता। अनुपने त्याला काहीतरी समजवलंय की डायरेक्ट हिट करू नको, कारण का लो स्कोरिंग मॅच आहे, ते आपल्याला वाचवायचे आहेत, दबाव वाचवणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस ताकद लावली आहे, फटका खूपच सुंदर होता, दोन शतरक्षकाच्या मधून चेंडू जाईल, मिळतील त्या ठिकाणी दोन धावा। दोन धावेच्या मदतीने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड जाऊन पोचले तो 14 असूनही जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये। 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता, समीकरण सोपं झालंय ट्रॉफी फायटर्सच्या टीमसाठी। या विल्लेस फटका सुंदर होता, मिस फील पाहायला मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दोन धावा पूर्ण केल्यात। सुरुवातीलाच मी चर्चा केली ही जर मॅच सुपर किंगला जिंकायची असेल तर सोमनाथ आणि संजीवचे विकेट प्राप्त करणं खूप गरजेचं आहे, ती विकेट गोलंदाजांना प्राप्त करता आली नाही आहे। चांगली बॅटिंग, 16 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ आणि संजीवच्या माध्यमातून। ताकद लाभली आहे, ऑन साईडला वलवलंय, शतरक्षण सुंदर असताना देखील एक धाव रोखता आली नाही आहे। अनुपनी 9 अपील केली आहे, विकेटसाठी अपील केली गेली, विकेट खूप महत्वाची आहे, अनुपला देखील माहिती आहे, जिची चर्चा आपण सुरुवातीपासूनच करत होतो। चांगली पार्टनरशिप, 17 धावांची पार्टनरशिप या इनिंगमध्ये पाहायला मिळते, अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये। या ओव्हरचे 2 चेंडू जर चांगल्या पद्धतीने टाकले गेले तर दबाव निर्माण करू शकतो सुपर किंग संघ। आता तरी कुठल्याही संघाचं पारडं जड किंवा कमी नाही आहे, दोन्ही संघ तुल्यबले चांगला खेळ केलाय। यावेळेस राजला दुखापत असताना त्यांनी चांगले शतरक्षण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहिली विकेट गमवत असताना रनआउटच्या रूपाने सोमनाथ। चांगले शतरक्षण आपल्याला राजनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, राजनं दुखापत झाली तरी मात्र पायाच्या सहाय्याने त्यांनी चेंडू अडवला आणि दुसरी धाव रोखून सोमनाथच्या रूपाने मात्र पहिली विकेट गमवत असताना ट्रॉफी फायटर संघ। नवीन बॅटर अमित नॉन स्ट्राइक एनवर, यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढलंय पहिल्या धावेसाठी प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता। यावेळेस ओवरथ्रोच्या रूपाने किती धावा मिळतील, ओवरथ्रो तर नक्कीच झालाय, पंच काय इशारा करतील, तर यावर येतील 3 धावा। धावून एक धाव आली होती मात्र त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी ओवरथ्रोच्या रूपाने 2 धावा। या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली ती 21 म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे। अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता, 6 चेंडूमध्ये, ओवर क्रमांक 4 जबाबदारी अमोलवर दिली गेली। अमोल या 5 धाबा वाचवेल का, त्याच्यासमोर संजीव, या वेळेस फायनल क्षेत्रामध्ये खेळलाय, त्या ठिकाणी मिळतील 2 धावा। आता मात्र ही मॅच निसर्ग ट्रॉफी फायटर संघाच्या बाजूने जुकताना आपल्याला पाहायला मिळते। चांगली बॅटिंग राहिली संजीवची, सोमनाथने देखील त्याची चांगली साथ दिली होती। 5 चेंडूमध्ये आता फक्त 3 धावांची गरज। या वेळेस वाईटचा इशारा, 26 धावांची आवश्यकता होती, एक लो स्कोरिंग मॅच सुरुवातीला चांगली गोलंदाजी झाली, त्यानंतर मात्र ओवरथ्रोच्या रूपाने ज्या 2 धावा गेल्या त्या कुठेतरी मागत पडत असताना पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये ढकलून दिले। विषय संपादित करत असताना अभिनंदन निसर्ग ट्रॉफी फायटर संघ, त्यांचा हा या स्पर्धेतील माझ्या माहितीनुसार जर आपण विचार केला काल देखील त्यांनी मॅच 3 जिंकल्या होत्या आणि आज देखील जर आपण विचार केला तर आज देखील त्यांनी 2 मॅचेस जिंकले आहेत। 6 मॅचपैकी 5 मॅच आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जिंकणारा संघ म्हणजे निसर्ग ट्रॉफी फायटर संघ। यानंतर जी मॅच असणार आहे वायकिंग्स आणि सुपरस्टारमध्ये, नाणेफेक जिंकून सुपरस्टारने शतरक्षण स्वीकारले। आताची मॅन ऑफ द मॅच जर आपण विचार केला तर आता झालेल्या मॅचमध्ये निसर्ग ट्रॉफी फायटर संघ जिंकला आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाते ती ज्यांनी शेवटपर्यंत मैदानामध्ये आपलं स्थान ठेवलं आणि मॅच जिंकून दिली तो म्हणजेच बॅटर संजीव।
तर मैन ऑफ द मैच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी संजीवला मी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. अभिनंदन संजीव. चलो कर.